हॅलो फ्रेंड्स नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण द युनिवर्स हा आपला जो लास्ट लेसन आहे तो पाहत आहोत आणि या लेसनमधील आपण काही पार्ट यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपले जे एट प्लॅनेट्स आहेत सोलर सिस्टीम म्हणजे काय सन कसा का असतो सूर्य त्याच्या सरफेस जो आहे त्याचं टेम्परेचर किती असतं सगळं पाहिलेलं आहे वेगवेगळे एट प्लॅनेट्स आणि प्रत्येकाची वेगवेगळी वेग कॅरेक्टरिस्टिकसुद्धा आपण पाहिलेली आहे आता या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सॅटेलाईट काय पाहणार आहोत आपण सॅटेलाईट तर मित्रांनो सॅटेलाईट म्हणजे मराठीमध्ये उपग्रह हो। मराठीमध्ये सॅटेलाईटला काय म्हणतात उपग्रह हो म्हणतात सेलेस्टियल बॉडीज दॅट रिव्हॉल्व्ह अराउंड अ प्लॅनेट विदाऊट इंडिपेंडंटली रिव्हॉल्विंग अराउंड द सन आर कॉल्ड सॅटेलाईट्स म्हणजे सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहाभोवती फिरणाऱ्या ज्या खगोलीय वस्तू असतात ज्या सेलेस्टियल बॉडीज असतात त्यांना मित्रांनो सॅटेलाईट्स असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं त्यांना सॅटेलाइट म्हटलं जातं तर आता आपण सेलेस्टियल बॉडीची ही जी डेफिनेशन आहे ना त्याला मी हायलाईट करतोय बाळांनो म्हणजे तुम्हाला लक्षात राहील तुम्ही सुद्धा तुमच्या मध्ये करून ठेवा द सेलेस्टियल बॉडीज दॅट रिवॉल्व अराउंड अ प्लॅनेट विदाउट इंडिपेंडंटली रिव्हॉल्विंग अराउंड द सन आर कॉल्ड सॅटेलाईट जे प्लॅनेट्स असतात ना ते इंडिपेंडंटली म्हणजे स्वतःहून सूर्याभोवती फिरतात सॅटेलाईट्स डायरेक्टली सूर्याभोवती फिरत नाहीत ते प्लॅनेट्सभोवती फिरतात आणि प्लॅनेट सूर्याभोवती फिरतात म्हणजे इनडायरेक्टली सॅटेलाइट सुद्धा सूर्याभोवती फिरत असतात पहा लाईक like प्लॅनेट्स सॅटेलाईट्स रोटेट अराउंड देअर रिस्पेक्टिव्ह ॲक्सेस म्हणजेच सारखे जे सॅटेलाईट्स आहेत ते स्वतःच्या ॲक्सिसभोवती फिरत असतात स्वतःच्या अक्षाभोवती फिरत असतात म्हणजे रोटेशनसुद्धा करत असतात मून इज द सॅटेलाईट ऑफ द अर्थ पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे मित्रांनो तर चंद्र हा पृथ्वीचा सॅटेलाईट आहे कोणता आहे पृथ्वीचा उपग्रह मून इज द सॅटेलाईट ऑफ द अर्थ या ठिकाणी आपण पाहू शकतो जो मून आहे तो पृथ्वीचा उपग्रह आहे इट डज नॉट हॅव एन ॲटमॉस्फिअर जो चंद्र आहे त्याच्यावर ॲटमॉस्फिअर नाही त्याला स्वतःचं वातावरण नाही अँड इट्स पिरियड ऑफ रोटेशन अँड रिव्हॉल्युशन आर बोथ ट्वेंटी सेवन पॉइंट थ्री डेज पहा त्याला स्वतःभोवती फिरण्यास आणि पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती दिवस लागतात ट्वेंटी सेवन पॉइंट थ्री डेज म्हणजे सत्तावीस पॉईंट तीन दिवस लागतात एक्सेप्ट फॉर मर्क्युरी अँड विनस ऑल अदर प्लॅनेट्स हॅव सॅटेलाइट्स बट इन वेअरिंग नंबर्स पहा मर्क्युरी आणि विनस सोडले कोणत्या दोन प्लॅनेट्सला ही नाही आहेत सॅटेलाईट नाही आहेत मर्क्युरी आणि विनस या दोघांना सॅटेलाईट नाही आहेत बाकीच्या सगळ्या ग्रहांना सॅटेलाईट आहेत मागे यापूर्वी जर तुम्ही चार्ट पाहिला यापूर्वीच्या पेज नंबरवर पहा चार्ट दिलेला आहे एक त्याच्यावर तुम्हाला दिलेला आहे नंबर ऑफ सॅटेलाईट्स इथं पाहू शकताय तुम्ही अर्थ पृथ्वीला एक सॅटेलाइट आहे मार्सला दोन आहेत ज्युपिटरला सिक्स्टी फोर आहेत सॅटर्नला थर्टी थ्री आहेत युरेनसला ट्वेंटी सेवन आहेत आणि नेपच्यून थर्टीन सॅटेलाइट्स आहेत फक्त मर्क्युरिया आणि विनसला सॅटेलाइट नाहीत लक्षात ठेवा मर्क्युर्या आणि विनसला सॅटेलाइट्स नाही आहेत आता त्यानंतर आपण पाहूया ॲस्टरॉइड ॲस्टरॉइड म्हणजे काय ॲस्टरॉइडला पहिल्यांदा मराठीमध्ये काय म्हणतात पाहूया मराठी मराठीमध्ये लघुग्रह असं म्हणतात ॲस्टरॉइडला मराठीमध्ये काय म्हणतात मित्रांनो लघुग्रह म्हणतात अ ग्रेट नंबर ऑफ स्मॉल साईज बॉडीज कुड नॉट टर्न इन टू प्लॅनेट्स वेन द सोलर सिस्टीम वाज फॉर्म बट कंटिन्यू टू रिवॉल्व्ह अराउंड द सन दीज बॉडीज आर नोन ॲस ॲस्टरॉइड्स म्हणजे सूर्यमालेतील ग्रहांची जेव्हा निर्मिती झाली जेव्हा अनेक प्ला आपले एट प्लॅनेट्स तयार झाले पण काही जे असे सेलेस्टियल बॉडीज होत्या की ते प्लॅनेट्स बनू शकले नाहीत पण ते काय करतात सूर्याभोवती फिरतात असे जे लहान लहान खडक आहेत असे जे लहान लहान सेलेस्टियल बॉडीज आहेत त्याला काय म्हणतात मित्रांनो तर त्याला म्हणतात तर त्याला म्हणतात ॲस्टरॉइड्स काय म्हणतात त्याला ॲस्टरॉइड्स म्हणतात काय म्हणतात त्याला ॲस्टरॉइड्स लघुग्रह असं म्हणतात काय म्हणतात त्याला लघुग्रह असं म्हणतात मी त्याची जी डेफिनेशन आहे ती हायलाईट केलेली आहे आणि हे लघुग्रह कुठं आढळतात तुम्हाला मार्स आणि ज्युपिटर या दोन मध्ये तुम्हाला एक ॲस्टरॉइडचा बेल्ट एक पट्टाच दिसतो यांचा छोटे छोटे खडक असतात आणि मग हे काय आहेत ॲस्टरॉइड्स आहेत कोणत्या दोन ग्रहांच्यामध्ये आहेत ॲस्टरॉइड्स मार्स आणि ज्युपिटरच्या या दोन ग्रहांच्यामध्ये काय आहेत मित्रांनो ॲस्टरॉइड्स आहेत याला लघुग्रह म्हणतात पुढे आहे डॉ प्लॅनेट डॉ प्लॅनेट म्हणजे काय मित्रांनो ग्रह आता हे जे पटुग्रह आहेत आपले जे एट प्लॅनेट्स आहेत शेवटचा प्लॅनेट आहे नेपचून नेपचूनच्या पलीकडे सुद्धा काही स्मॉल सेलेस्टियल बॉडीज आहेत की ते सूर्याभोवती स्वतंत्ररित्या फिरतात कुठे आहेत ह्या नेपचूनच्या पलीकडे छोटे आहेत पण ते स्वतंत्रपणे सूर्याभोवती फिरतात त्याला काय म्हणतात मित्रांनो त्याला म्हणतात डॉ प्लॅनेट याची सुद्धा डेफिनेशन मी तुम्हाला काय करतो हायलाईट करून ठेवतो म्हणजे तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये याचे uh, डेफिनेशन मिळेल पुस्तकामध्ये तुम्हाला तुमच्या करून घेता येईल अ स्मॉल साईज सेलेस्टियल बॉडीज दॅट रिवॉल्व इंडिपेंडंटली अराउंड द सन इज कॉल्ड डॉ प्लॅनेट सूर्याभोवती फिरणाऱ्या प्रदक्षिणा घालणाऱ्या लहान आकाराची खगोलीय वस्तू किंवा सेलेस्टियल बॉडी म्हणजे डॉ प्लॅनेट अ सेलेस्टियल बॉडी लाइक प्लुटो कॅन बी क्लासिफाईड ॲज अ डॉ प्लॅनेट म्हणजे प्लुटोसारखी जी खगोलीय वस्तू आहे तिला डॉ प्लॅनेट म्हटलं जातं अँड प्लुटो टेक्स अराऊंड टू हंड्रेड फोर्टी इयर्स टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन अराउंड द सन सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी प्लुटोला दोनशे अठ्ठेचाळीस वर्ष लागतात म्हणजे प्लूटो किती दूर असेल पहा सूर्याच्या ॲज इट टेक्स अराऊंड सिक्स पॉईंट थ्री एट डेज फॉर वन रोटेशन रोटेशनसाठी त्याला लागतात सिक्स पॉईंट थ्री एट डेज आणि या ठिकाणी टू हंड्रेड फोर्टी एट इयर्स लक्षात ठेवा रिव्हॉल्युशन पिरियड आहे डॉ प्लॅनेटचा ओके आता पुढे पाहूया पुढची कन्सेप्ट आहे कमेट कमेटला मराठीमध्ये मित्रांनो धूमकेतू असं म्हणतात कमेटला मराठीमध्ये काय म्हणतात धूमकेतू कमेट म्हणजे काय धूमकेतू अ कमेट इज अ सेलेस्टियल बॉडी दॅट रिवॉल्व अराउंड द सन कमेट ही धूमकेतू ही काय आहे अशी सेलेस्टियल बॉडी आहे की तीसुद्धा सूर्याभोवती फिरते अँड कमेट्स आर फॉर्म आउट ऑफ आईस अँड डस्ट पार्टिकल्स आणि धूमकेतू हे कशाचे तयार झालेले असतात धूमकेतू हे आईस म्हणजे बर्फ आणि डस्ट पार्टिकल म्हणजे धुलिकण यांचे तयार झालेले असतात दे आर पार्ट ऑफ द सोलर सिस्टीम ते सुद्धा सूर्यमालेचा एक भाग आहेत पहा ते सुद्धा सूर्यमालेचा एक भाग आहेत पहा

सूर्यापासून जेव्हा ते दूर असतात तेव्हा ते आपल्याला एका पॉईंटसारखे दिसतात पण मित्रांनो जेव्हा ते सूर्याच्या जवळ येतात दे बिकम इझिली व्हिजिबल टू अस बिकॉज ऑफ द शॉर्टर डिस्टन्स अँड द हीट ऑफ द सन सूर्यापासून जवळचं अंतर आणि सूर्याच्या उष्णतेमुळे ते आपल्याला सहज दिसू शकतात कमेट्स आर मेड ऑफ फ्रोझन मॅटर अँड डस्ट पार्टिकल्स कमेट्स कशाचे बनलेले असतात फ्रोझन मॅटर म्हणजे गोठलेल्या द्रव्याचे आणि डस्ट पार्टिकल म्हणजे धुलीकानांचे बनलेले असतात वेन दे आर क्लोज टू द सन दिस फ्रोझन मॅटर गेट्स कन्वर्टेड इन टू गॅस आणि जेव्हा ते काय होतात सूर्याच्या जवळ येतात तेव्हा सूर्याची उष्णता भयंकर असते तेव्हा हे जे फ्रोझन मॅटर आहे ते काय होतं वितळतं आणि ते त्याच्या शेपटीच्या बाजूला काय केलं जातं फेकलं जातं म्हणून हे जे गॅसेस आहेत म्हणजे जे फ्रोझन मॅटर आहे त्याचं गॅसेसमध्ये रूपांतर होतं आणि ते सूर्याच्या विरुद्ध बाजूला काय केलं जातं फेकलं जातं आणि त्यामुळे ती जी दुसरी बाजू आहे ती त्याच्या सारखी दिसते कशासारखी दिसते सारखी दिसते अँड ड्यू टू देअर लाँग एलिप्टिकल ऑर्बिट्स आणि त्याचे जी सूर्याभोवती बाकीचे ग्रह वर्तुळाकार फिरतात पण हा जो आहे एक्लिप्स लंब वर्तुळाकार पद्धतीने फिरत असतो कोण कमेट अशा पद्धतीने मध्ये सण घेतला आपण तर आणि जेव्हा तो इथे असतो तेव्हा त्याची शेपटी अशी पिसाऱ्यासारखी या बाजूला असते जेव्हा तो इथे येतो तेव्हा त्याची शेपटी या बाजूला असते पिसाऱ्यासारखी म्हणजे सूर्याच्या विरुद्ध बाजूला त्यातले जे गॅसेस आहेत ते फेकले जातात दे रिअपिअर इन द स्काय आफ्टर व्हेरी लाँग पिरियड्स ऑफ टाईम ते आकाशात पुन्हा दिसतात ते पुन्हा आकाशामध्ये दिसतात पण ते आकाशामध्ये लवकर दिसत नाही त्यांना वर्षानुवर्ष लागतात मग याच्यावरून कमेंटचे दोन प्रकार केलेले आहेत लाँग पिरियड कमेंट्स शॉर्ट पीरियड शॉर्ट पिरियड कमेंट्स आता लाँग पिरियड कमेंट जे आहेत ना लॉन्ग पिरियड कमेंट जे आहेत त्याचा अर्थ काय होतो हे जे कमेंट्स आहेत त्यांना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी वन रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी टू हंड्रेड इयर्स लागतात किती लागतात टू हंड्रेड इयर्स किंवा जा त्याच्यापेक्षा जास्त काळ लागतो आणि शॉर्ट पिरियड कमेंट्स म्हणजे अल्प मुदतीचे धूमकेतू जे आहेत त्यांना टू हंड्रेड इयर्सपेक्षा कमी काळ लागतो आता पुढे पाहूया या ठिकाणी दिसतंय तुम्हाला पहा या ठिकाणी तुम्हाला कमिट दिसतोय धुमकेतू दिसतोय या ठिकाणी त्याचा पॉइंट आहे आणि इकडं त्याचा पिसाऱ्यासारखं ते फेकलेलं आहे म्हणजे सूर्य निश्चितच या बाजूला असणार आहे हॅलेज कमेट हॅपियड इन द इयर नाईन्टीन टेन एकोणीसशे दहामध्ये हॅले या ठिकाणी काय झालं होतं हॅलेज कमेट दिसला होता आणि पुन्हा तो एकोणीसशे शहाऐंशीला दिसला कितीला दिसला म्हणजे तो किती वर्षांनी दिसलेला आहे सेवन्टी सिक्स इयर्सने दिसतोय हॅलेचा कमेट किती दिवसांनी दिसतोय सेवंटी सिक्स इयर्सने दिसतोय अँड इट्स सेंट्रल पार्ट ऑर न्यूक्लियस वॉज फाऊंड टू बी सिक्स्टीन किलोमीटर लाँग अँड सेवन पॉईंट फाय किलोमीटर वाईड त्याचा जो सेंटर होतं ते सिक्स्टीन किलोमीटर लॉंग म्हणजे किती आहे केंद्र भाग जो आहे सोळा किलोमीटर लांब आणि साडेसात किलोमीटर रुंद आहे हॅलेजा कमेटचं आणि हॅलेज कमेट टेक सेवन्टी सिक्स इयर्स टू कम्प्लीट इट्स रिव्हॉल्युशन अराऊंड द सन मी आता सांगितलं त्याला एक रिवॉल्युशन पूर्ण करण्यासाठी किती वर्ष लागत आहेत सेवंटी सिक्स वर्ष लागत आहेत कुणाला हॅलेज कमेटला पुढे आता या ठिकाणी थोडीशी गंमत करून पाहूया काय आपल्याला मटेरियल लागणार आहे टेबल फॅन लागणार आहे बँगल लागणार आहे बांगडी पीस ऑफ लाईट क्लोथ हलक्या कापडाचा म्हणजे अगदी जाड कापड नसलेलं कापड पाहिजे आपल्याला तुकडा पाहिजे त्याचा ट्विनिंग स्ट्रिंग अँड थ्रेड ट्विन स्ट्रिंग सुतळी किंवा दोरा आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एका बांगडीला काय करायचंय असं ते कापड गुंडाळायचं आहे आणि ते टेबल फॅनच्या तिथं काय करायचंय पकडायचं आहे टेबलच्या फॅनच्या इथं काय पकडायचं आहे टेबल फॅनच्या समोर पकडायचं आहे कारण या ठिकाणी त्याचं काय दिसतंय हे जे तोंड आहे ते मोठं दिसतंय आणि त्याला अशी शेपूट आलेली दिसते मागे आणि सुतळी दिसते तुम्हाला या ठिकाणी बरोबर आणि हे असं का दाखवलेलं असेल किंवा हा एक्सपेरिमेंट का दिलेला आहे मित्रांनो याची रचना कशा सारखी असते धूमकेतूसारखी असते म्हणजे पुढं त्याचं सेंटर असतं मागं त्याला गॅसेस सारखी असे शेपटी आलेली असते हा धूमकेतू कमेटची रचना आहे म्हणून हा एक्सपेरिमेंट आपल्याला दिलेला आहे फॅन समोर पकडल्यानंतर आता म्हटले इन द पास्ट भूतकाळात काय झालं पहा फ्रेड व्हिपल अँड अमेरिकन ॲस्ट्रॉनॉमर फ्रेड व्हिपल नावाचा अमेरिकन ॲस्ट्रॉनॉमर होता खगोल निरीक्षक होता अमेरिकेचा प्रपोज दॅट कमेट्स कन्सिस्ट ऑफ icy क्लस्टर ऑफ various constituents. तो काय म्हणाला भागाची रचना आहे ना ती विविध घटकांच्या बर्फाळ समुच्चयाने बनलेली असते आंतरभागाची रचना त्याची दॅट इज वाय कमेट केम टू बी कॉल्ड डर्टी स्नोबॉल म्हणून कमेटला काय म्हणतात डर्टी स्नोबॉल म्हणतात कारण की त्याच्या आंतर भागाची रचना जी आहे ते कशाची बनलेली असते आय सी क्लस्टर ऑफ वेरियस कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे बर्फाळ बर्फाची बनलेली असते आय सी क्लस्टर ऑफ वेरियस कॉन्स्टिट्युएंट्स दॅट इज वाय कमेट्स केम टू बी कॉल डर्टी स्नोबॉल्स त्याला डर्टी स्नोबॉल म्हटलं जातं अँड बाय नाईन्टीन फिफ्टी विपल हॅड क डिस्कवर्ड सिक्स कमेट यांनी एकोणीसशे पन्नासमध्ये ह्या विपल नावाच्या शास्त्रज्ञाने सिक्स कमेट सहा धुमकेतू शोधून काढले म्हणजे ग्रेटच माणूस होता हा आता पुढचा पाठ पाहणार आहोत आपण मीटर मीटर म्हणजे काय याला उल्का असं म्हणतात कधी कधी आपल्याला आकाशातून एखादा तारा तुटताना दिसतो ॲट टाइम्स वी सी अ फॉलिंग स्टार आकाशातून पडणारा तारा दिसतो आणि या घटनेला काय म्हणतात मीटर फॉल म्हणतात म्हणजे उल्कापात म्हणतात अँड मोस्टली दिज मीटर्स आर रॉकी पीसेस ऑफ ओरिजिनेटिंग फ्रॉम द ॲस्टरॉइड बेल्ट आणि बऱ्याचशा वेळाला हे तारे वगैरे तुटताना दिसतात ना तेव्हा ते काय असतात रॉकी पीसेस म्हणजे खडकांचे तुकडे असतात कुठले असतात ॲस्टरॉइड बेल्ट जो आहे आपण पाहिला मार्स आणि ज्युपिटरच्या मधला त्यातून एखादा तुकडा खाली आलेला असतो आता पहा स्मॉलर <laughs> रॉकी पीसेस गेट कम्प्लिटली बर्न ड्यू टू द फ्रिक्शन ऑफ आफ एअर आफ्टर द इंटर द अर्थ ॲटमॉस्फिअर आता बऱ्याच वेळा हा ॲस्टरॉइड असतो त्याला काही स्वतःचा प्रकाश नसतोय पण तो जेव्हा आकाशातून खाली येतो आणि पृथ्वीच्या वातावरणात जेव्हा येतो तेव्हा पृथ्वीचं जे, वा ते वा जे वातावरण आहे त्याच्याशी त्याचं काय होतं फ्रिक्शन होतं त्याच्याशी त्याचं काय होतं फ्रिक्शन होतं आणि तो जळू लागतो म्हणून तो आपल्याला तुटलेल्या ताऱ्यासारखा दिसतो तो प्रकाशमान दिसतो आपल्याला बऱ्याच वेळा अजून काय होतं कधी कधी समटाईम्स द मिटर्स डू नॉट बर्न कम्प्लिटली अँड फॉल्ट टू द सरफेस ऑफ द अर्थ आता हा जो मीटर आहे तो डो नॉट बर्न कम्प्लिटली पूर्णपणे कधी कधी तो जळत नाही आणि तसाच तो काय होतो जमिनीवर पडतो आणि त्याला काय म्हणतात दीज आर कॉल्ड मिटॉरे मेटराईट्स काय म्हणतात त्याला मीटराईट्स म्हणतात त्याला त्याला मराठीमध्ये अश्नी मानतात मिटराईट्स मिटराईट्स कुणाला म्हणतात कधीकधी आकाशातून एखादा सेलेस्टियल बॉडी खाली पडते पण कशी पडते डो नॉट बर्न कम्प्लिटली पूर्णपणे न जळता जमिनीवर पडते त्याला मिटराईट्स म्हणतात त्याला अश्नी असं म्हणतात इट इज बिलीव दॅट द लोणार लेक इन महाराष्ट्र हॅज बीन फॉर्म बाय द इम्पॅक्ट ऑफ मिटराईट असंच उल्कापातामुळे अश्नी आघातामुळे महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे लोणार सरोवर तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय कधी कोण व्हिडिओ पाहणारं बुलढाण्याचं वगैरे असेल जवळचं तर हे सरोवर तिथं जाऊन पाहू शकतायत असं मीटराईट असे अश्नी अर्ध जळलेला जो तारा आहे किंवा जो सेलेस्टियल बॉडी आहे ती जमिनीवर पडल्यामुळे असं हे लोणार सरोवर तयार झालेलं आहे तर मित्रांनो एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे ऑलवेज निमेंबर सायन्स ट्राइज टू एक्सप्लेन डिफरंट इव्हेंट्स अकरिंग इन द युनिवर्स आपल्या अवकाशामध्ये आपल्या विश्वामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात तारा तुटणार असू द्या किंवा धूमकेतू दिसणार असू द्या किंवा ग्रहण असू द्या याचा प्रत्येक अभ्यास सायन्स करत असतं आणि बऱ्याच वेळा काय केला जातो त्याचा संबंध देवाशी जोडला जातो पहा एक्लिप्स म्हणजे ग्रहण असेल उल्कापात असेल त्याचा संबंध देवाशी जोडला जातो तर मित्रांनो ती अंधश्रद्धा आहे अशा अंधश्रद्धेच्या कोणीही बळी पड पडायचं नसतं आणि या प्रत्येकामागे सायन्स असतं अशा पद्धतीने मित्रांनो हा लेसन संपलेला आहे त्याचा एक्झरसाईजसुद्धा मी तुम्हाला देणार आहे तेव्हा व्हिडिओ पाहत रहा थँक्यू